महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, शपथ घेतलेले आहे, आता दिल्लीत जाऊन बसलेले आहेत, त्यांचा हायकमांड दिल्लीत आहे. शिवसेनेचा हायकमांड महाराष्ट्रातच असतो. लक्षात जर कोणी म्हणत असेल की मी शिवसेनेचं सरकार आहे, शिवसेनेचे मुख्यमंत्री आहे, शिवसेनेचा हायकमांड हे मुंबईत आहे, मातोश्रीवर आहे, दिल्लीत नाही. मंत्रिमंडळ ठरवण्यासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री कधी दिल्लीत जात नाही, गेला नाही, त्याच्यामुळे आपोआप सगळे मुखवटे गळून पडतात सगळ्यांचे. अर्थात आता राज्याचे मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे, त्यांच्याकडनं राज्याच्या अपेक्षा आहेत, जसं मी कालच म्हणालो, आज सकाळी सांगितलं की सीमा भागातून सतत बातम्या येत आहेत त्यांच्यावरती, परत नव्याने अत्याचार सुरू झालेले मराठी लोकांवर. आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपचे आहेत, भाजपचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात आहेत, शिवसेनेचे नाही, भाजपचे हायकमांड त्यांनी दिल्लीला ते पाहिलं असेल, भाजपचे मुख्यमंत्री, कर्नाटकात भाजपचे मुख्यमंत्री आणि केंद्रात भाजपचे राज्य, त्याच्यामुळे बेळगावसह सीमा भाग जो आहे त्याच्यावरती अत्याचार होते मराठी माणसावर, प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे, तोपर्यंत तो संपूर्ण भाग केंद्रशासित करावा अशी भूमिका महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मांडायला हवी आणि तो निर्णय घेऊन त्यांनी महाराष्ट्रात द्यायला हवं. आत्ता मला बेळगावचे शिष्टमंडळ भेटून गेलं थोड्या वेळापूर्वी आणि त्यांनी जी परिस्थिती मला सांगितली की महाराष्ट्रात ठाकरे सरकार गेल्यापासून कसा त्रास सुरू झाला तिकडे, ते फार गंभीर आहे. इतर अनेक विषय आहेत महाराष्ट्राच्या हिताचे, पण आता त्यांना वचन दिलेलं आहे की तुम्ही मागाल ते मिळेल, त्या बदल्यात हे काय देणार आहेत केंद्राला, मुंबईचे तुकडे, महाराष्ट्राचे 3 तुकडे, मराठी माणसावर आणण्याला परवानगी, मुंबईतले उद्योग, मुंबईतली प्रमुख कार्यालय मुंबईच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर नेण्याला परवानगी, हे फार गंभीर चित्र महाराष्ट्रावर उभं आहे. म्हणून पूर्वाश्रमीचे जे शिवसेनेचे नेते आहेत एकनाथ शिंदे, जे आता भाजपचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी या सगळ्या विषयाकडे गांभीर्याने पाहिलं असू शकेल. या संदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे योग्य निर्णय घेतील. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाच्या असल्यामुळे महाराष्ट्रातले काही देशातल्या सगळे आदिवासी खालतात, आमचे असं नाही, सगळ्यांना असं वाटतं की प्रथमच कोणी आदिवासी एक राष्ट्रपती होत आहेत. जसं मराठी जेव्हा राष्ट्रपती झाले तेव्हा आम्ही पाठिंबा दिला की महाराष्ट्रातले मराठी कोणतरी होत आहे, त्याच्यामुळे तो पक्षात निर्णय घेतला जाईल आणि माननीय उद्धव ठाकरे साहेब पक्षप्रमुख निर्णय घेतील, तो अंतिम असेल. परंतु वेगळी बैठक का घ्यावी लागली? वेगळी बैठक नाही, विचारांचं आदान प्रदान झालं असेल रात्री, अलीकडे रात्री मध्यरात्री असं विचारांचं आदान प्रदान होतं, झालं असेल रात्री असं आदान.